ते जोडा कनेक्ट करा. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो विचार समाजाला दिला स्त्री शूद्रांच्या उद्धारासाठी, स्त्री शूद्रांच्या प्रगतीसाठी, स्त्री शूद्रांच्या अधोगतीला कारण ठरणाऱ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या. महात्मा फुलेंनी कोणता विचार दिला? विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली, नीतीविन गती गेली, गतीविन वित्त गेले, वित्तविन शूद्र खचले. आणि हे सगळे अनर्थ कशामुळे घडले असतील? तर ते अविद्येमुळे. आणि म्हणून शिक्षण, मी सांगितलं शिक्षणाचं, शिक्षणामध्ये काय पॉवर आहे, काय शक्ती आहे. शिक्षणाने माणसाच्या ज्ञानकक्षा रुंदावतात, विचार बदलतात. आणि विचार बदललं की भाग्य बदलतं. म्हणून आपल्याला जर परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल, परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचा असेल, तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ज्ञान घेणं गरजेचं आहे. वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. वैश्विक पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगानं अंगीकारले. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्वाचा तो विचार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना या दिनाला एक वेगळं महत्व आहे. हा ज्ञान दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. समानता, समता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिनाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा समाजाच्या अधोगतीच्या कारणांचा, स्त्रियांच्या शूद्रांच्या अधोगतीच्या कारणांचा विचार केला, सखोल कारण मी माणसा सादर केली, तेव्हा एक त्यांच्या लक्षात आलं की इथे जी जातीयता आहे, ही जातीयता जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत इथल्या शूद्रांचा किंवा स्त्रियांचा किंवा समाजाचा विकास होणार नाही. म्हणून जातीयता नष्ट करण्याकडे त्यांचा भर होता. जातीयता नष्ट झाली तर समानतेचे युग येईल. आणि समानतेच्या युगामध्ये सर्वांना शिक्षणाची साधनं जर उपलब्ध झाली तर प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल. म्हणून तिमिरातून तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना ही प्रार्थना आपण म्हणतो. ती खरी आंबेडकरांच्या विचारामधून आपल्याला बघायला, वाचायला, ऐकायला, अनुभवायला मिळते. आणि म्हणून जातीबद्दल सांगत असताना आंबेडकर म्हणतात, जात खरंच जाईल. जात म्हणजे काय? जातीची व्याख्या सांगताना मी नेहमी सांगत असतो, जात जी जात नाही ती जात. जात जात होती, जात येत होती. जात जात होती, जात येत होती. जात जाताना जातीला भेटली, थेट रेटली मंत्रालयापर्यंत. जात जाईल कशी? जात जाईल कशी? जात तर गुळावरली मासी. जात खरंच जाईल काय? जात खरंच जाईल काय? जात तर दुधावरली साय. आणि म्हणून ही विषमतेची, तहाकतेचे अनुभव आंबेडकरांनी अनुभवले. आताच मागाडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, शाळेची पायरी चढलो तेव्हा कळाले आपली खालची जात. शाळेची पायरी चढलो तेव्हा कळाले आपली खालची जात. मी बसायचो बाहेर, सारेच बसायचे आत. आणि ही विषमतेची खऱ्या अर्थात, आणि एक लक्षात ठेवा, व्यक्तीला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची काय झाली पाहिजे? जाणीव झाली पाहिजे. आपल्यावर अन्याय होतोय हे समजल्यानंतर सुद्धा जे बंड करून उठत नाही ते गुलाम असतात, असं आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून अशा विचारांच्या या प्रणेत्याला, समतेच्या युगाच्या प्रवर्तकाला आणि विश्वबंधुत्वाची संकल्पना ज्यांनी आपल्या विचारातून आणि आचारातून समाजासमोर नव्हे तर विश्वासमोर मांडली, त्या महान आत्म्याला या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र.